रस्ता या ठिकाणी भिवंडी वाडा म्हणून रस्ता आहे आणि पाहत्या आपण या ठिकाणी कुडूस ते वाड्याची अवस्था रस्त्याची काय आहे. भिवंडीला जाणाऱ्या नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागतो, किती खड्डे खतरनाक पडलेले आहेत आणि याचं नितांत उदाहरण या खड्ड्यांमुळे पडणारे होणारे अपघात आणि खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत आणि या टेन्शनमध्ये मात्र ड्रायव्हर लोक मात्र पाहायला मिळत आहेत. खराब रस्ते की वजह से अभी एक्सीडेंट हो रहा है क्या? जी सर. कितनी परेशानी होती भिवंडी जाने में? भिवंडी जाने में सर बहुत परेशानी हो रही है. इतने खड्डे के चक्कर में यही नहीं समझ में आ रहा है गाड़ी का टायर किधर डालूं. ये सब हुआ है. अभी एक्सीडेंट अभी हुआ है. अभी ये हुआ सुबह टाइम को हुआ है. अभी क्या बहुत समझदारी चल रहा है रास्ते पर. रस्ते की वजह से बहुत टेंशन आ रही है. बहुत टेंशन आ रही है सर. आणि या ठिकाणी मात्र त्रासलेले ड्रायव्हर पाहत आहेत, कंटाळे ड्रायव्हर, ज्यांचं नुकसान या ठिकाणी होते. वाडा भिवंडी म्हणून रस्ता पावसाला धावून आणि रस्ता गेला वाहून 70 कोटी 100 कोटी करोड रुपयाची बिलं काढली गेली, करोड रुपये खर्च केले गेले, परंतु ते खड्ड्यांमध्ये पाण्याच्या बरोबर वाहत गेले आणि या रस्त्याची खराब अवस्था, नागरिकांचे हाल होत आहेत. आम्ही तुमच्या समोर माहिती पोहोचवतो या ठिकाणी लाईव्ह. पाहू शकता आपण खराब रस्त्याची कहाणी, वाडा मनोर रस्त्याची कहाणी, एक भिवंडी रस्ता ज्याकडे मात्र महाराष्ट्राच्या नजर आहेत. मुंबई 2 तासाच्या अंतरावर आहे आणि येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये लोकही लक्षात ठेवतील वाडा भिवंडी मनोर या रस्त्याची कहाणी. आणि नक्की वाडा म्हटल्यानंतर पाहिलं आपण 3 ते 4 ते 5 आमदार या ठिकाणी येतात, 2 खासदार येतात, परंतु रस्त्याची दुरावस्था, घाणेरडा रस्ता ही मात्र अवस्था या वाडा तालुक्याची झालेली आहे, वाडा भिवंडी रस्त्याची झालेली आहे. मशाल न्यूज नेटवर्क, मी पत्रकार सूरज पाटील, पात्र ऐकत राहा वाडा भिवंडी मनोर खराब रस्त्याची कहाणी.